फिलिपी नगरमा पोल आणि सिलास शोलपुरा रोमन साम्राज्यमधून जवळ प्रवास करी राहता. तो आपला पोल या रोमन नाव उपयोग करू लागना. एक पोल आणि त्याना मित्र सिलास या फिलिपी नगरमा येशूनी सुवार्ता सांगासाठी घ्यात. शहरना वेशीना बाहेर नदीना तटवर प्रार्थनासाठी एकत्रित येल लोकसकडे घ्यात. तट तेसले लुदिया नावनी एक व्यापारी बाई तेसले भेटनी. तिना परमेश्वर प्रेम होता व ती परमेश्वरनी भक्ती करणारी होती. परमेश्वरनी लुदियाना अंतकरणले उगाड व तिने येशूना बारामधला संदेशवर विश्वास ठेव. मग तिने आपला परिवारना संगे बाप्तिस्मा लिदा. तिने पोल आणि सिलासले आपला घर बलाव. तव त्या तिने परिवारना संगे राहणात. पोल आणि सिलास प्रार्थनाना जागावर लोकसले घडी घडी भेटणात. जव त्या दररोज त्या जागावर जाय राहतात तव एकदा सी व दुष्टात्मा लागेल पोर तेच ना मागे चालू लागणीत. या दुष्टात्मांना द्वारे ती लोकसना भविष्य दाखाडत होती. ह्या प्रकारे भविष्य सांगेसन ती आपला धनी साठे गैर कमाई करीसन देत होती. जव त्या रस्त्यावर चले राहतात तव ती गुलाम पोर वरडत राहिनी. या माणसं परात्पर परमेश्वरना दास शेतस. त्या तुमले तारांना रस्त्याना बारामा सांगे राहणार. तिने असं गैरसावा करामुळे पोलले त्रास वाटणं. आखिरीवर एक दिन ती वरडाले लागणी. पोलनी तिनाकडे फिरसन जे दुष्टात्मा तिनामा होत तिले सांग येशू ख्रिस्ताना नाव कण मी तुले आज्ञा देस की तू इनामधून निघी जा. आणि लगेच तो दुष्टात्मा तिनामधून सोडीसन निघी गया. है देखीसन त्या पोरना मालकसले गैरा रागुना. तेसना ध्यान मावन की बिगर दुष्टात्माने ती पोर लोकसना भविष्य सांगू नाही सकत होती. एनर्थ तिने लोकसले तेसना भविष्य सांगासाठी लोक तिना मालकसले पैसे नाही देवाव. तो ह्या पोरना मालकसनी पोल आणि सिलासले रोमन अधिकारी समोरली घ्यात व तेसनी तेसले मारहाण कर व बंदीगृहमा टाक. तेसनी पोल आणि सिलासले बंदीगृहना एकदम मधला जागावर ठेव व तेसना पाय खोड्यामा आटकाडत तरी बी अर्धी रातमा टाइमले त्या परमेश्वरने स्तुती करत होता व गाना म्हणत होता. अचानक त्या जागावर एक मोठा भूकंप होईना. तव बंदीगृहनं सर्व दरवाजा आपोआप उघडा मावनात आणि कैदीसना हात कड्या बी तुटीसन पडी घ्यात. तर बंदीगृहना अधिकारी जागे उठना आणि तव त्यांनी बंदीगृहना दरवाजासले उघडल देख. तो गैरभाय घ्या तेले वाटणं की सर्व कैदी पैजाल शेतस म्हणून तो आत्महत्या करणार होता. तेले माहीत होत जर कधी कैदी पैजातात तर रोमी अधिकारी तेले मारी टाकतात. पण पोलनी तेले हाक मारीसन सांग थांब स्वतःले नुकसान नको पोचाडू कारण की आम्ही सर्व आठेत शेतस. बंदीगृहना अधिकारी पोल आणि सिला कडे जाताना थरक थर कापी राहतात. त्यांनी सांग मन तारण होवो म्हणून मले काय करायले पाहिजे. पोलने उत्तर दिदा प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुना आणि तुना परिवारना तारण होईन. तर बंदीगृहना अधिकारी पोल आणि सिलासले आपला घर लिग्या आणि त्यांनी तेसना जखमसले धुव. पोलने त्यांना घर मधल्या सर्व लोकसले येशूनी सुवार्ता सांगे. बंदीगृहना अधिकारी आणि त्यांना सर्व परिवारनी येशूवर विश्वास ठेसन बाप्तिस्मा लिदा. तो बंदीगृहना अधिकारी पोल आणि सिलाले जेवण दिद आणि तेसनी एकत्र मिसन खुशी करी. दुसरा दिन शहरना अधिकारीनी पोल आणि सिलानी सुटका करी व फिलिप शहर सोडीसन तेसले जावाले सांग. तो पोल आणि सिलानी लुदिया आणि दुसरा भाऊसले भेट दिदी व नंतर तेसनी त्या शहरले सोड. येशूना बारामा सुवर्ता पसरत गया आणि मंडळीनी वाढ होत गई. पोल आणि दुसरा ख्रिस्ती पुढारी येशूनी सुवर्ता सांगत व शिक्षण देत अनेक शहरस मधून प्रवास करत घ्यात. तेसनी गैरपत्र बी लिखात व मंडळीमधला विश्वास करणारसले प्रोत्साहन व शिक्षण दिद. तेसनामधून काही पत्र बायबलमधला पुस्तक होईनात.